आमच्या हक्काचं ओबीसी राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे असं मत आमदार राजेश राठोड यांनी व्यक्त केलंय. ओबीसींच्या राजकीय लढ्याला सोलापुरात होणाऱ्या निर्धार मेळाव्यात सुरुवात होणार असून या मेळाव्याला ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं, आपल्या हक्काचं राजकीय आरक्षण मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार आमदार राजेश राठोड यांनी व्यक्त केला. 31 ऑगस्ट रोजी सोलापुरात होणाऱ्या ओबीसी महामेळाव्यासंदर्भात आमदार राजेश राठोड यांनी शासकीय विश्रामगृह इथं आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार रामराव वडकुते, अरुण खरमाटे, धनंजय बेडदे, सुशीला मोराळे, नवनाथ पडळकर, संजय विभूते, राजेंद्र राग, शरद कोळी यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला महाराष्ट्र राज्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते, विमुक्त भटके कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार साहेब आणि सर्वच राजकीय सामाजिक संघटना याच्यामध्ये सहभागी होणार आहे. हजारोच्या संख्येने भटके विमुक्त या ठिकाणी सोलापूर येथे दाखल होणार आहेत. मला विश्वास आहे की जो भटका विमुक्त ओबीसी समाज आहे तो आता जागलेला आहे. त्यांना माहीत आहे की त्यांचं राजकीय आरक्षण गेलं, आज राजकीय आरक्षण गेलं म्हणजे उद्या आणखी याच्या पुढे जाऊन शिक्षणाचं आणि नोकरीचं सुद्धा आरक्षण जाऊ शकतं. आणि भटक्या विमुक्तांना त्यांच्या येणाऱ्या पिढीसाठी, भविष्यासाठी, त्यांच्या नातवांसाठी ही जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे की या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं, या पुढच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं. या निमित्ताने आम्ही केंद्र सरकारकडे व्हिजेंटी ओबीसीची जनगणना करावी, ओबीसीचा इम्पेरियल डाटा महाराष्ट्र राज्य सरकारला द्यावा, ओबीसी व्हिजेंटीच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी आणि अशा विविध अशा मागण्या या ठिकाणी आम्ही त्यानिमित्ताने करणार आहोत.